आज तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा जबरदस्त विरोध केला, करत आहात, तर भविष्यात मतदान कुणाला करायचं? आता आगामी लोकसभा निवडणुका येणार आहेत, तर मतदान कुणाला करायचं? भाजपला करायचं का नाही करायचं? राजकीय मार्ग माझा नाही, पहिल्यापासून तोच शब्द बोलतो. आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2-4 चुका अशा केल्यात की लोकांवरती गुन्हे दाखल करायला लावणे, माझ्यासारख्या सर्वसामान्य लेकरांवरती SIT-सारख्या नियुक्ती करणे. तुम्ही ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याचसारखे करायला पाहिजे. मी ते नाकारत नाही. आता तर दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे. आता SIT-नी चौकशी केलीच पाहिजे आता. परंतु तुम्ही सगळ्या स्वारींची अंमलबजावणी करत नाही. 6 महिने झाले हैदराबादचं गॅझेट घेत नाही, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेट घेत नाही आहेत, तुम्ही सातारा संस्थांचं गॅझेट घेत नाहीत, 1881 जनगणना घ्यायला तुम्ही तयार नाहीत, JR तर सगळे काढून बसलात, शब्दही तुम्ही दिलेत. 6 महिन्यापासून तुमच्या शब्दावरती आंदोलन सुरू आहे. तुम्ही शिंदे समितीने 1 वर्षाची मुदतवाढ मागितली, तीही दिली नाही. तुम्ही ज्या 57 लाख नोंदी निघाल्या त्यांच्या परिवारांना प्रमाणपत्र वाटप करायचेसुद्धा बंद केले. तुम्ही जे कलेक्टर ऑफिसला कक्ष स्थापन केली होती तेही पूर्ण बंद केले प्रमाणपत्र देण्यासाठी. तुम्ही तालुका स्तरावर समित्या स्थापन केल्या होत्या तहसीलदारांच्या आणि PSI-च्या अध्यक्षतेखाली, त्याही बंद केल्या. आणि आता दुसरे डाव टाकायला चालू केलेत की तुम्ही गुन्हे दाखल करायला सुरुवात केली. जे रास्ता रोको केले गुन्हे दाखल, साखळी उपोषण केले गुन्हे दाखल, काहीच नाही करून ही दडपशाही नाही सहन करू शकत आम्ही. यामुळं चूक सुरुवात फडणवीस साहेबांनी केली नसता 6 महिन्यात फडणवीस साहेबांवरती एक शब्द बोललेलं मी दाखवा. एक शब्द त्यांनी ज्यावेळेस षड्यंत्र रचलं मला गुतवण्याचं, मी त्यांच्यामधला आणि समाजामधला काटा आहे नसता याला 10% आरक्षण स्वीकारायला लावा. आणि हो जर 10% स्वीकारत नसला तर याची चौकशी करा, कोटानाटा अहवाल बनवा, पोलीस मी बघून घेतो, याला मध्ये टाका आणि मग मात्र मी मागाला. ही मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे या राज्यात. त्यांना निवडणूक घेता येणार घेणारच नाहीत ते. मराठा आरक्षणात मार्गी लागेल. एक मिनिट, मराठी संपवतो सगळे. दादा ते घेणार, ते निवडणूकच घेणार नाहीत. राज्यात ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा, तेच निवडणूक घेणार नाहीत. नसता पुढचं त्यावेळेस सांगा. मुख्यमंत्री म्हणाले होते, मुख्यमंत्री म्हणाले होते की करेक्ट कार्यक्रम करू. आता तुम्ही म्हणतायत की मराठा समाज कसा करेक्ट कार्यक्रम करतो आम्ही ते दाखवून देऊ. म्हणजे आता एकनाथ शिंदेना देखील तुम्ही आता डोक्यावर घेतलाय? नाही, डोक्यावर फाक्यावर नाही. मग मी डोक्यावर नाही, पायाखाली नाही, काहीच नाही. माझा राजकीय अजेंडाच नाही. 6 महिने शिंदे साहेबाच्या शब्दावर, त्यांचा शब्दाचा मान सन्मान मराठ्यांनी केला का नाही केला ते याचं उत्तर केलं आहे. आंदोलन आम्ही चालवतो, तुम्ही सांगताल ते 6 महिने ऐकलं म्हणजे आम्ही तुमचे लाड केलेत. उलट तुमचे लाड केलेत, कारण आम्ही प्रत्येक वेळेस म्हणलो देऊ शकतात आरक्षण तर शिंदे साहेबच. आणि तुम्ही मला म्हणजे गुतवायला निघाले मला फडणवीस साहेब. मी बोललो आहे फडणवीस साहेबाला, शिंदे साहेब काय म्हणतात लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो. म्हणजे तुमच्यावर मराठ्यांनी विश्वास ठेवायचा, 6 महिने वेळ बी द्यायचा आणि तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करणार. मग तुम्ही मर्यादा सोडली, तुम्ही मर्यादा तोडली तर आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करत असतो. मग आता तुम्ही जर आमचा करेक्ट कार्यक्रम करतो म्हणल्यावर तुम्ही दगा फटका नाही केला, काय केलाय? मग आम्ही सुद्धा तुम्ही मर्यादा तोडली म्हणून आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करू शकतो. 3,334 उमेदवार अर्ज भरतायत आणि महाराष्ट्र सगळीकडेच होणार आहे आता लोकसभेच्या. ही आकडा 26,000 पुढे तुम्हाला 9 तारखेपर्यंत गेल्या दिसत. पण हे निर्णय समाजाचा आहे, माझा नाही. सातारा, परभणी, नांदेड असेल किंवा इथं बाकीच्या जिल्ह्यामध्ये असेल त्या ठिकाणी लोकसभेसाठी अर्ज भरले जाते. प्रत्येक गावामध्ये 2-3 अर्ज भरणार, 5 अर्ज भरणार असं सुरू आहे. नेमकं तुम्ही इथं काय सांगाल? सध्याला काय आव्हान करणार काय समाजाला? काहीच नाही करणार. समाजाचा निर्णय, समाज मालक माझा मालक आहे, मी समाजाचा मालक नाही. सांगणार आमच्या घराला अधिकार नाही का आम्हाला? पोस्टर लावणार मराठा समाज प्रत्येक घरावरती की मी मतदार वरील येणार, 1 मराठा, कोटी मराठा किंवा 1 मराठा, 1,00,000 मराठा येणार, त्याच्या खाली मोठ्या अक्षरात येणार आणि दरवाज्याला कवड्याला चिटकून टाकणार ती कॉम्प्लेट. पुढार यांनी माझ्या दारात उभा राहायचं नाही, यायचं सुद्धा नाही. मोटरसायकलला सुद्धा लावणार, गाड्या सुद्धा लावणार. घेणार, आम्हाला अधिकार आहे. लोकशाहीनं घटनेनं आम्हाला अधिकार दिलाय, तो अधिकार मराठा समाज त्या अधिकाराचा वापर करणार असं काही आहे का? पांढरे कपडे घातले नाही फॉर्म भरायचा, धोतर घालणार आणि भरायचा नाही, जाणारा मागच्याने भरायचा नाही, पण गाडी चालविणार आहे फोर व्हीलरवाल्याने भरायचा असं काही अधिकार आहे? जरांगे पाटील कोणी फॉर्म भरतील का? नाही, माझा राजकीय मार्गच नाही आहे. मी आजच नाही 6 महिन्यापासून सांगतो, पण माझ्या मायबापानं निर्णय घेतला आहे, समाज माझा मालक आहे.
ती निर्णय घेतला.